आरक्षण या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकलांग समाजाला संविधानानं दिलेल्या कोबड्या ज्यांचा वापर करून त्या समाजाचं भलं व्हावं विकास व्हावा या उद्देशानं मागच्या पंच्याहत्तर वर्षात भारतात जातीनिय आरक्षण नावाची तडजोड सोय म्हणून वापरली जाते कधी काळी सरंजामदार जहागीरदार असणारा सधन मराठा समाज काल परतवे आर्थिकदृष्ट्या मागास होत गेला आणि मराठा समाजालाही आरक्षणाच्या कुबड्या मिळाव्यात अशा होऊ लागली ऐंशीच्या दशकात या मागणीला जोर आला पण आजवर अनेकदा निकराची आंदोलनं करून देखील आणि गंमत म्हणजे ही सगळी आंदोलनं मागण्या निवेदनं राज्यात मराठा मुख्यमंत्री असताना त्या मराठा मुख्यमंत्र्याला सादर केलेली असतानाही मराठ्यांना अपेक्षित असं आरक्षण मिळू शकलं नाही यात सगळा मोठा जो अडसर होता तो म्हणजे रिझर्वेशन कॅप पन्नास टक्क्यांची मर्यादा त्यातही आपण दोन टक्के वाढीव वा आहोत बावन्न टक्क्यावर गेलो म्हणजे आरक्षण सहजासहजी मिळणं दुरापास्तच होतं या पन्नास बावन्न टक्क्यांच्या कॅपिंगकडे सतत बोट दाखवत सगळ्याच मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीला किराची टोपली दाखवली आरक्षण नाही देऊ शकत म्हणून इतर थातूरमातूर सुविधा मराठा समाजाच्या तोंडावर फेकण्यात आल्या पण त्याही सहज मिळवणं शक्य नव्हतं अनेक प्रशासकीय अडथळे त्या मार्गात उभे केले जात होते अचानक कफल्ल खोत चाललेला आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाज शिक्षणापासून वंचित राहू लागला आणि शिक्षण नसल्यानं पुढे नोकऱ्यांचीही पंचायत होऊ लागली नंतर नंतर आरक्षणाच्या तिढ्याला राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी व्यवस्थित वापरून घ्यायला सुरुवात केली अर्थात यात आघाडीवर होते महाराष्ट्राचे जाणते नेते आधारवडून त्यांनी मराठ्यांमधला आक्रोश त्यांच्यातला असंतोष आपल्या राजकीय के कारकिर्दीसाठी वापरून घेतला त्याला हवं तेव्हा फुंकर घालण्याचं काम व्यवस्थित केलं आणि जेव्हा काम संपलं आपलं तेव्हा हा प्रश्न अडगळीत फेकून दिला मराठा समाजातले काही तालेवार नेते याच जाणत्या नेत्याच्या हाताशी असल्यानं आणि काही मराठ्यांच्या म्हणवल्या जाणाऱ्या संघटना ज्या खरं तर पवारांच्या कुरापती मेंदूची पैदायीश आहे त्या संघटनाच या जनआक्रोशाला हवं तेव्हा हवं तेवढा कालावधी कुंकर घालून चेतवण्याचं काम करीत होते मराठा आरक्षणाचा विषय हा चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना कधीच सोडवता आला नाही त्यांनी तसा प्रयत्न देखील केला नाही पण मराठे तर मुख्यमंत्री राज्याच्या सत्तेवर बसला किंवा पवारांच्या आधिपत्याखालचं सरकार पायउतार झालं की त्यांना मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे असं कळकळीनं वाटू लागतं आणि मग राज्यात काहीतरी आकारित घडतं याच मुद्द्यावर आज थोडंसं सविस्तर बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पात्र आकार डिजिन नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आज राज्यात भाजपा सेना युतीचं से सरकार आहे जे मागच्या दीड वर्षापासून महाविकास आघाडी सरकारला उलथवून सत्तेत आलं आहे त्यात महिना दोन महिनाभरापूर्वी या जाणत्या नेत्याच्या नाकाखालून त्याचा पुतणा पळवला गेला आहे त्याचा पक्ष फोडला गेला आहे सगळे विश्वासू म्हणवले जाणारे लोकसुद्धा सोडून गेलेत आता हे कितपत सत्य आहे हे ते परमेश्वरालाच ठाऊक पण वर्करनी तरी असंच दिसतंय की असं घडलं आहे पवारांचं पक्ष आणि घर हे दोन्ही फोडलं गेले आता या रागाचं उट्ट काढण्यासाठी जे काही करायला हवं तेच पवार हळूहळू करतायत की काय असं मला वाटू लागलं मराठा आरक्षण हा मुद्दा मागेही दोन हजार चौदा साली जेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा जाणीवपूर्वक तापवला गेला होता अठ्ठावन्न मुखमोर्चे निघाले मराठा समाजाचे मराठ्यांच्या अतिविशाल अशा एकजुटीचं आणि ताकदीचं ते प्रदर्शन जगाला घडलं पण या मोर्चामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला किंचितही गालबोट लागलं नव्हतं परिणामत राज्यातल्या मराठेतर समाजात मराठा आरक्षणाबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती राज्याच्या समाजकारणात मोठ्या भावाच्या भूमिकेत असणाऱ्या या मराठा समाजाला जर आज काल परत्वे गरज भासते तर आरक्षण मिळालं पाहिजे हीच बाकी सगळ्या समाजांची भूमिका होती तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करत राज्याच्या अखत्यारीत ज्या कायद्यात अमेंडमेंट करता येतील त्या करत मराठ्यांना आरक्षण देण्याची तरतूद केली पण पुन्हा कॅपिंगचा अडथळा आला सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार आलं त्या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही अडीच वर्ष पवारांचं छत्रछायेत हे सरकार काम करत होतं पण तेव्हा कुणीही या आरक्षणाबद्दल चकार शब्द काढला नाही ज्या ज्या संघटना आरक्षणासाठी लढत होत्या आताही लढत आहेत त्या संघटना गाव पातळीवर छोट्या छोट्या बैठका घेऊन त्यावर चर्चा करत होत्या पण कुणीही रस्त्यावर उतरलं नव्हतं तेव्हा मुक मोर्चे निघाले नाहीत आक्रोश मोर्चे निघाले नाहीत आज सारखी जाळपोळ तर नाहीच नाही कारण हे सगळं घडून आणणारे करते करवते तेव्हा स्वतःच सत्तेत बसले होते मागच्या दीड वर्षात शरद पवारांना एकावर एक असे धक्के बसत गेले आणि काही जुनी भूतं जागी गेली गेली ज्यात मराठा आरक्षणाचं भूत हे मोठ्या घातक स्वरूपात जागृत करून पुढं आणलं गेलं मराठवाड्यात शिवबा संघटनेचे पदाधिकारी मराठा क्रांती मोर्चाचे एक समन्वयक एवढीच मर्यादित ओळख असलेल्या जरांगे पाटलांना आज महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर अंशता हिरो तर अंशता विलन बनवून पेश केलं जात आहे मराठा समाजासाठी लढणारा आत्मत्याग करायला निघालेला धडाकेबाज वीर म्हणून मराठा समाजात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहतोय पण मराठेतर समाज मात्र कालच्या जाळपोळीच्या घटनेनंतर थोडासा साशंक झाला आहे ज्या लोकांना राज्य शांततेत प्रगती करताना पाहायचं असतं आपली रोजीरोटी आपला दिनक्रम शांततेत पार पाडायचा असतो त्या पांढरपेशा समाजाला कुठल्याही कारणांनी होणारी हिंसक आंदोलनं जाळपोळी या नकोच असतात आता हे सगळं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडत असलेलं महाभारत आणि अखेला देवेंद्र ते एकटा एकनाथ या आपल्या विवेचनाच्या शीर्षकाचा काय संबंध या सगळ्यांशी असा तुम्हाला प्रश्न पडला असणार मित्रो सुप्रियाताईंनी दिवसलेल्या अकेला देवेंद्र क्या वाला डायलॉग नाही पुढे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीची आणि पॉवर फॅमिलीची काय वाता झाली हे आपण पाहिलेलं आहे पण काल एका बाजूला मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू असताना मराठवाड्यात ज्या पद्धतीनं काही ठराविक नेत्यांच्या घरांना कार्यालयांना टार्गेट केलं गेलं ते भयानक होतं इकडे जस्टिस शिंदे समितीनं कोट्यवधी तपशील तपासून काल जवळपास अकरा हजार मराठा वंशावळींचा पुणबी असल्याचा माग शोधून काढला त्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः अहोरात्र झटत होते काल त्यांनी याबाबतची पत्रकार परिषद घेत मराठा समाजाला दिलासा देण्याची घोषणा केली पण एका बाजूला हे सकारात्मक दरवाजे उघडले जात असताना मराठवाड्यात क्रूरतेचा कळच गाठला गेला राष्ट्रवादीचे अजितदादा गटात गेले ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांना त्यांच्या घरादारासकट जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला सुदैवानं ते वाचले असंच म्हणावं लागेल क्षीरसागर कुटुंबीय जयदत्त आणि इतर क्षीरसागर त्यांची गरज आळली गेली आमदार प्रशांत बंब आणि शिवसेनेच्या जिल्हा जिल्हाध्यक्षांचंही कार्यालय जाळलं गेलं तोडलं माजलगाव नगर परिषदेचं कार्यालय फुकलं गेलं संभाजीनगर रोडवरचं एक हॉटेल जाळलं गेलं हे सगळं ठरवूनच केलं गेलं असावं इतकं स्पष्ट आहे एका बाजूला जरांगे म्हणतायत हे काम आमच्या मराठा आंदोलकांचं नाही तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे नितेश राणे आणि प्रकाश सोळंके यांना फोन करून त्यांना आई बहिणीवरून शिव्या घालणारा जो रमेश पाटील नावाचा समाजकंटक आहे तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे समाजानं ताडून पाहायला हवं प्रकाश सोळंकेंचं एकच वाक्य आहे ज्यानं कधी ग्रामपंचायत लढवली नाही तो आता सरकारला मुदत आणि बोनस मुदत देणार का हे वाक्य जिवारी लागलेल्या काही लोकांनी सोळंकेंचा जीव घेण्याचा प्रयत्न करावा कठीण आहे आणि जरांगे म्हणतायत की हे आमची लोकं नव्हतीच सरकारच त्यांच्या नेत्यांची गरज आळत सुटले म्हणजे एखाद्याला खलनायक बनवण्याचीही काही मर्यादा असायला हवी की एवढं टोकाला जाऊन हे आंदोलन या सरकारला पाय उतार व्हायला भाग पाडू लागले बरं आजवर या अशा सुलतानी संकटांना सामोरं जाताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या हातात हात घालून काम करत होते पण काल नेमकं फडणवीस हे झारखंडला गेले होते तिथल्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी देवेंद्रजींवर हो आहे त्यामुळे ज्या अकेला देवेंद्रने पवारांना उकसवलं आहे त्या पवारांचा कालचा जोरदार पलटवार झेलायला राज्यात एकटे एकनाथ शिंदेच होते एकटा एकनाथ कालच्या या घटनेच्या आधी एकच दिवस मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या व्हिडिओनं शंकांना उधाण आलेलं असताना काल दिवसभर देवेंद्र फडणवीस यांची गैरहजेरी अनेकांना सलत होती पण त्याच वेळेस उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या दृष्टीने जारांगे यांनी केलेल्या मागणीतला महत्त्वाचा मुद्दा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र या मुद्द्यावर एक सकारात्मक पाऊल टाकले काल एकट्या पडलेल्या एकटा एकनाथानं त्यांच्यातला मुरब्बी राजकारणी आणि शिवसैनिक तोही दिगेसाहेबांच्या मुशीत घडलेला शिवसैनिक प्रसंगी कमालीचा संयम बाळगू शकतो हे सुद्धा दाखवून दिलं एका बाजूला खोडसाळपणानं राज्यकर्त्यांना आरवाच्या शिविगाळ करणं जाळपोळ करणं हिंसाचाराला प्रेरणा देत सरकारी मालमत्तांचं नुकसान करणं अशा गोष्टी सुरू असताना निव्वळ कुणाला तरी अपेक्षित आहे म्हणून गुडघ्यावर न येता हे सरकार ताट करण्यानं ताट मानेनं अशा आणीबाणीला सामोरं जाते आहे आणि हे मी एकटा माझ्या खांद्यावर पेलून नेऊ शकतो हे दाखवण्याची संधी काल एकनाथ शिंदेंनी व्यवस्थित साधलेली असताना आता परिस्थिती बघा एका बाजूला आमदार अपात्रतेची सुनावणी कोर्टाची चपराक टांगती तलवार अशा विपरीत परिस्थितीत त्यांच्यातला कुशल प्रशासक बाहेर येणं तोही आत्मविश्वास भरल्या देहबोलीसकट काल त्यांनी पत्रकार परिषदेत एकदाही मान वाकडी करून दाढीवरून हात फिरवलेला नाही ज्यांनी एकनाथ शिंदेंच्या चीं� देहबोलीचा नीट अभ्यास केला आहे त्यांना हा बदल लक्षात आलेला असेल काल शेजारच्या खुर्शीत देवेंद्रजी नव्हते तरीही कॉन्फिडंट असलेला एकटा असूनही कॉन्फिडंट असलेला एकनाथ महाराष्ट्रातल्या जाणकारांनी पाहिला आज त्या अकरा हजार मराठा वंशावळींना कुणबी प्रवर्गात सहभागी करून घेण्याबाबत सरकारी नोटिफिकेशन निघावं यासाठी कॅबिनेट मिटिंगमध्ये शिक्कामोर्तब होईल विशेष म्हणजे उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांच्या सूचनेनुसार मराठा आणि ओबीसी प्रवर्गातल्या मुलींना मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी पूर्वी पन्नास टक्के प्रवेश फीमध्ये सवलत होती ती आता शंभर टक्के केल्याचं समजतं आहे म्हणजे मराठा मुलींना मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश मिळू शकतो मराठा समाजातल्या माझ्या बांधवांना सगळीच सरकारं ही मृतांच्या टाळूवरच्या लोण्यावर टपलेली नसतात या सरकारात संवेदनशील मनाचे दोन चार नेते आहेत देवेंद्रजी चाणाक्ष आणि राजकीय कूटनीतीत वाकफगार असले तरी त्यांना समाजाची कणव आहे मराठा समाजाचं भलं चिंतणारे दादा पाटील आहेत मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत मैलोन मैल चालणाऱ्या सत्तरीतल्या संभाजी शिंदेंचा लेख एकनाथ संभाजी शिंदे हा तर स्वतः राज्याचा मुख्यमंत्री आहे तेव्हा या मंडळीकडून मराठा समाजाच्या तोंडाला पाणं पुसण्याचं पाप होणार नाही याची खात्री वाटते मला पण याच लोकांना गुडघ्यावर आणायचा हा एकच अजेंडा डोक्यात असणाऱ्यांची पिल्लं जर मराठा आंदोलनाची धुरा वाहणार असतील तर काल जो हिंसाचार महाराष्ट्रात सुरू झाला आहे तो सर्वसामान्य जनतेच्या हिताआड येणार आहे दोन हजार एकोणीस पासून पनवती लागलेल्या या राज्याच्या प्रगतीला खेळच बसलेली आधी कोरोना मग आजारी मुख्यमंत्री मग गरम पाणी कोमट पाणी हे सगळंच कसं सोशल डिस्टन्सिंगनं चाललेलं त्यात एपिडेमिक ऍक्टचा फायदा उचलत प्रचंड प्रमाणात झालेला भ्रष्टाचार अनाचार यामुळं महाराष्ट्र पंचवीस वर्ष मागे गेलाय त्याला जगाच्या रहाटगाडग्यात बरोबरीला आणून ठेवायचं आहे अखेला देवेंद्र राजकीय आघाडीवर अनेकांच्या डोळ्यात खुपतोय तर एकटा एकनाथ राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी दिवस रात्र खपतोय या दोन्ही सिच्युएशन्स विरोधकांना विशेषतः शरद पवारांना अजिबातच न पटणार आहेत तेव्हा राज्य कसं पेटवायचं याचा त्यांनी ध्यासच घेतलाय की काय असं वाटू लागले जे देता येणारच नव्हतं ते देतो असं सांगून मुदत मागण्याचं सा कारण काय असा प्रश्न जेव्हा ते सरकारला विचारतात ना तेव्हाच कळतं की आरक्षण देता येणार नाही हे माहीत असताना ते मागावं म्हणून मराठा समाजातल्या तरुणांची डोकी भडकावणं आणि आपली ताकद रसद असामाजिक तत्वांमागे उभी करणं हे काम करणाऱ्या शरद पवारांना मराठा आरक्षणात नाही तर सत्तेच्या सोपानात इंटरेस्ट आहे पण काल एका बाजूला सामान्यांना अस्वस्थ करणारा प्रचंड हिंसाचार पेटवला गेला तरीही अकेला देवेंद्र नंतरचा एकटा एकना त्याला पुरून उठला मित्रो सत्तेसाठी एवढं टोकाला जात राजकारण करणारे राजकारणी महाराष्ट्रात आहेत मग आपण यू पी बिहारला का नाका मुरडायचं मराठा समाजाच्या नावाखाली केलेल्या या हिंसक उद्रेकानं मराठा आरक्षणाला मराठेतर समाजाकडून मिळणारी सहानुभूती आणि जो पाठिंबा होता तो कमी होतोय की काय काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून मला जरूर कळवा प्रश्न संवेदनशील आहे त्यावर बोलणंही चुकीचं आहे पण राहावत नाही म्हणून बोलावं लागतं तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडी नाही धन्यवाद नमस्कार